वाजे, आता मात्र त्या खानाच्या भेटीला निघणार। दहा अंगरक्षक सोबत घेतले, संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर, यासाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला, सुरजी कटके, कांताजी इंगळे, फिसाजी मुरंबक, कृष्णाजी गायकवाड, आणि पाहता पाहता राजे एक 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 पाऊल टाकत निघाले प्रतापगडच्या पायथ्याशी खाना। छत्रपती शिवाजी महाराज शाम्याने देते करते झाले, खान चबुतऱ्यावर उठला आणि जवळ असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विचारता झाला, कृष्णाजी क्या सेवा सेवा कहता है? कृष्णाजी बोलता झाला, हा हुजूर हेच आहे शिवाजी राजा। राजांनी भुकेल पंताच्या डोळ्यात पाहिलं, पंत खान खान म्हणता तो हाच? पंताने डोळे बंद केले, राजे खान खान म्हणता तो हाच? आणि पाहता पाहता खान उठून उभा राहिला, दोन्ही भाऊ फैलावले आणि खान बोलता झाला, आओ सेवा सेवा पै, आणि खान फक्त हसत राहिला। कापी साथ है ना कापी तू ने ने अब आया हूँ बाहर के नीचे अब नहीं जा पाएगा जिंदा अल्लाह ताला की मेहरबानी। राजे दोन पावलं पुढं, खान तीन पावलं पुढं, खान दोन पावलं पुढं, राजे तीन पावलं पुढं, पाहता पाहता खानाची गळा फेट झाली, भेटीनं कूस बदलली, महाराजांचे भाऊ खानाच्या पाठीवर, खानाचे भाऊ महाराजांच्या पाठीवर, आणि त्याच वेळेस खानानं साधला दगा, राजांची गदा डाव्या बघले दाबली, जोर वाढला, दाब जाणवला, रक्त सलसला, साकळला, श्वास गुदमरला, काय होतं महाराजांना कळत नव्हतं, डोळे लालबुंद झाले। त्याच वेळेस खानानं अंगरखातला पावलेले कट्यार काढले, महाराजांच्या अंगावर खून मारली, तार दिशी अंगरखा फाटला गेला, पुन्हा घेतले कट्यार, महाराजांच्या मस्तकावर मारली, तार 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 अंगरखा फाटला गेला, आतमध्ये होतं चिलकर, राजे बचावले गेले, धोक्याची जाणीव झाली, महाराजांनी काढले वग नकळ, त्याच दिशी खोपसले खानाच्या पोटावर, घेतली कट्यार, खोपसली खानाच्या पोटात, आणि तारा खानाचा कोथळा बाहेर पडला, दगा दगा दगा, करत खान खाली कोसळला, राजे निघाले, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामने आला, राजाने सांग सांग समजावला, कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही उभा करत आहोत, 18 बकर जातीसाठी, 12 बलुतेदारासाठी, सर्व धर्मियासाठी, साली माली कोळी लवा तांबोळी महान मांग मुसलमान वडार गुरव जांभोशी संकट ढोटकर सगळ्या जातीसाठी या स्वराज्यात सामील व्हा, पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही। अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार राजांच्या मस्तकावर झाला, कोच पडली, गोलगोल गोलगोल रक्त उघडायला लागलं, राजे संतापले, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला, राजे निघाले, लपलपता दांड पट्टा घेऊन सय्यद मंडा धावला, राजांवर वार करता झाला, चित्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद मंडाचा वरच्या वर कलम केला आणि इतिहास फुटफुटला, होते 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 जिवाजी, अरे म्हणून वाचले शिवाजी, प्रतापगडावर भगवा डावलाने फडकला, प्रतापगडचे युद्ध झाले।